चिंतूर तालुक्यातील बोरे येथे नात्याला काळीमा फसणारी घटना घडलेली आहे. बोरीतील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या जयश्री विश्वनाथ वाहवाळ या मुलीचे तिच्याच पत्नीने तिच्यासोबत काय केलेलं आहे पहा चॅनलवरती. नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. बोरी गावातील संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या जयश्री वाहवाळ हिचा विवाह 2 वर्षापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे राहणारे रोहित गायकवाड यांच्याशी झाला होता. जयश्रीला शिक्षणाची आवड असल्याने तिने माहेरी बोरी येथे जाऊन एका शाळेत 9वीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. दरम्यान गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास जयश्री वाहवाळ ही शाळेत जाण्यासाठी निघाली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने एकटी जात असताना पाठीमागून रोहित गायकवाड यांनी धारदार शस्त्राने जयश्रीवर वार केले. यात मानेवर तर चेहऱ्यावर सापासाप वार करीत गंभीर जखमी केले. यात जयश्री रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच पडली. जयश्रीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती काळे यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवले. दरम्यान परभणीतील जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. रोहित गावकाड हा पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी वारंवार सांगूनही पत्नी जयश्री आपल्यासोबत राहायला तयार होत नसल्याने आपण रागाच्या भरात तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.